सुरू हंगामासाठी शिफारस असलेली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी तयार केलेली जात म्हणजे व्ही एस आय आठ हजार पाच ह्या जातीचं जर तुम्ही बघितलं लागवडीचा हंगाम तर पूर्व हंगाम आणि सुरू या दोन हंगामासाठी ही जात शिफारसीत आहे ह्या जातीचे जर वैशिष्ट्य बघितली तर पाण्याचा सहन करणारी आहे ही जात कांडी किडीस कमी प्रमाणात बळी पडत्या त्यासोबत दशी दशी पडत नाही म्हणजे तर लेट झाला एक असा धागा तयार होत तर तो धागा ह्याच्यामध्ये तयार होत नाही तुरा कमी प्रमाणात येतो आणि अधिक उत्पादकता आणि साखर उतारा यासाठी या जलद वाढणारी ही जात आहे तर ही जात ज्या ठिकाणी आशिवड पाण्याचा सप्लाय आहे बारा महिन्यात ऊस तुटून जातो तर अशा ठिकाणी या जातीची लागवड महाराष्ट्रामध्ये केलेली आपल्याला दिसून येईल ऊसाची ओळख कशी काय आहे म्हणजे ऊस ओळखायचा कसा आठ हजार पाचच्या जातीचा तर ह्याच्यामध्ये बघितलं तर उसाचा रंग तुम्हाला जांभळट हिरवा अशा प्रकारचा दिसतो उसावर हे मेनासारखं आवरण तुम्हाला दिसतं हे तर ह्याच्यामध्ये ह्या फोटोमध्ये दिसते बघा हे मेनासारखं आवरण उसामध्ये तुम्हाला दिसून येतं ह्याच्यामध्ये ऑरिकल्स दिसतात पान आणि टोपण जिथं जॉईन असतं तिथं उसाच्या वाढीचा पल्ला किंवा वाढ्याचा पल्ला जो वाडा आहे तर त्याचा पल्ला खूप मोठा आहे म्हणजे एकदम मोठा वाडा एक चार पाच फुटाचा ह्याच्यामध्ये दिसतं पाणी हिरव्या असून मध्य भागापासूनच तुम्हाला गोलाकार वळलेली ह्याच्यामध्ये दिसतील ही जाणी ह्या जातीची ओळख गुणदोष बघितलं तर कानी रोग तर ही जात खूप मोठ्या प्रमाणात बळी पडायला लागल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आठ हजार पाच या जातीची लागवड केली गेली तिथं तिथं ह्या कानी रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येते आणि हा ऊस एक महत्वाचं गोष्ट ह्याच्या हा ऊस कठीण असल्यामुळं ज्या भागात डुकरांचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा भागामध्ये ह्या जातीची लागवड बऱ्याच शेतकरी करताना दिसतात कारण ऊस जाड जास्त आहे किंवा कठीण जास्त आहे त्यामुळे डुकरांना खायला खूप त्रास होतो त्या त्या ठिकाणी ही जात चांगल्या पद्धतीनं काम करते म्हणून ह्या जातीची निवड तिथं करतात पण आता दिवसेंदिवस बघितलं तर या जातीमध्ये पण शेतकऱ्यांना बराच ऊस चांगला दिसतो पण उत्पादकता पाहिजे अशी मिळत नाही त्यामुळे आठ हजार पाच या जातीकडे पण शेतकऱ्यांनी कानाडोळा केलाय दहा हजार एक ही जात बारा महिन्यामध्ये चांगला उतारा देत असल्यामुळे तिकडं लोकांचा कल जास्त What like?